नमस्कार ॲडव्होकेट विनोद सातपुते जी, सराईत गुन्हेगार मिलिंद एकबोटेच्या संदर्भात आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो त्याचं अटकपूर्व जामीन जो आहे तो रद्द केलेला आहे, तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या. दिनांक 31 डिसेंबर 2017 रोजी पुणे येथील शनिवारवाड्याच्या बाहेर एल्गार ही परिषद झाली होती. एल्गार परिषदेचा राग मनात ठेवून आणि जातीयवादी धर्मांध लोकांनी दिनांक 1 जानेवारी 2018 रोजी ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने भीम अनुयायी आले असता त्या लोकांनी तिथे मिलिंद गमाकांनी बोटे भिडे आणि दवे ह्या लोकांच्या सांगण्यांवरून आणि त्यांच्या प्रत्यक्ष हस्तक्षेप असल्यामुळे त्यांनी आंबेडकर अनुयायी आणि समविचारी लोकांवरती अटॅक केला होता. त्या अनुषंगाने त्यांच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी संजय रमेश भारेलाव यांनी मुंबईमध्ये येथे येऊन कन्सर्न पोलीस स्टेशनला त्यांनी कळवलं होतं. त्यांचा अर्ज हा शिक्रापूर पोलीस ठाणे येथे वर्ग करून पुढील चौकशीसाठी पाठवण्यात आला. त्यानुसार त्यांनी जेव्हा बघितलं की मिलिंद रमाकांनी कुठे यांनी पुणे सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे हे समजल्यानंतर मुंबईमधून मी आणि माझे काही सहकारी असे 22 जानेवारी 2018 रोजी पुणे येथील सत्र न्यायालयामध्ये हजर झालो आणि आम्ही आमचं इंटरव्यून ॲप्लिकेशन फाईल करून त्या ठिकाणी त्यांच्या जामीन अर्जाचा विरोध केला. त्यानुसार पुणे येथील सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. तो फेटाळल्यानंतर मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी शेवटी भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आज त्या अर्जावरती सुनावणी झाली आणि मिलिंद रमाकांत एकबोटे हा याच्यावरती खूप गुन्हे दाखल असून तो हॅबिच्युअल गुन्हेगार आहे. हे जसं ऑब्झर्वेशन सत्र न्यायालयाने ऑब्झर्व केलं होतं आणि जे नोटिंग झाल्या होत्या त्यानुसार त्याचा आजचा जामीन अर्ज जो आहे तो पूर्णपणे फेटाळलेला आहे. आणि यामध्ये बरंच इंटरव्ह्यू ॲप्लिकेशन झाले होते, त्यापैकी संजय रमेश भालेराव यांचं इंटरव्ह्यू ॲप्लिकेशन आम्ही लोकांनी रजिस्टर करून या ठिकाणी आमचा वेगळा त्याच्यामध्ये समावेश करून त्या ऑर्डरमध्ये मेन्शन झालेलं आहे.